पिंपळनेर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे सह पोलीस शिपाई विशाल मोहने, रविकुमार राठोड असे पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 23 रोजी पेट्रोलिंग करत असताना सुकापूर दरीपाडा रस्त्यावर समोरून 2 मोटरसायकल व 3 इसम दरीपाडा ते सुकापूर रस्त्यावर फिरताना दिसले. त्यांना थांबवून त्यांचे नाव व गाव विचारत त्यांनी आपले नाव दिलीप महाले, वय 24, राहणार जामखेळ, जगदीश गवळी वय 22, दिनेश पवार वय 25, दोघं राहणार सुकापूर असे सांगितले. त्यांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारपूस करून कागदपत्राची मागणी केली असता जगदीश गवळी हा तेथून पळून गेला. म्हणून पोलिसांना अधिक संशय आल्याने दिलीप महाले व दिनेश पवार यांना व मोटरसायकल ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही तिघं आमचे इतर 2 साथीदार नामे पूजानी पुनाजी पवार यशवंत सूर्यवंशी दोन्ही राहणार सुकापूर अशांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणावरून 16 मोटरसायकली आणलेल्या आहेत असे त्यांनी यावेळी पोलिसांना सांगितले. सदर गुन्ह्यातील जगदीश गवळी, यशवंत सूर्यवंशी, दोन्ही राहणार सुकापूर हे फरार आहेत. तर वरील 5 जणांविरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिलीप खेडकर, पोलीस उपनिरीक्षक हांडोरे, नंतर पोलीस शिपाई मोहने आणि राठोड हे सर्व पोलीस गस्तीवर असताना त्यांना सुकापूर दरीपाडा रस्त्यावर काही संशयित लोक मोटरसायकलवर फिरत असताना मिळून आले. त्यांची सखोल विचारपूस केली असता आणि कागदपत्रांची पाहणी मागणी केली असता त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे दस्तऐवज मिळून न आल्याने संबंधित पेट्रोलिंग अधिकारी कर्मचारी यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यांची वाहने ताब्यात घेऊन त्यांना पुढील विचारपूस केली. तर त्यावेळेला 3 इसम निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या अन्वये जो मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली असून इतर फरार आरोपीचा शोध घेण्याची कारवाई संपूर्ण खेडकर करत आहे. त्याचबरोबर या आरोपींनी अजून कुठली वाहने मिळवलेली आहेत आणि ती वाहने तिथं चोरट्या पद्धतीने कोणाला विकलेली आहेत का याचा देखील तपास सुरू आहे.